तुम्हाला टॅक्स बचत करताना प्रॉब्लेम्स येत आहेत आय टी आरमध्ये जास्त पैसे जाऊ नये असं वाटतंय आहे मार्च महिना सुरू झालाय आणि आय टी आरचे वेध लागलेत थोडंसं टेन्शन पण येत आहे तर आज आपण त्यावर सोल्युशन काय आहे ते पाहणार आहोत त्यापूर्वी पैसा पाणीच्या इन्शुरन्स सिरीजमधील टर्म इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स या दोन्ही इन्शुरन्समधील फरक वेगवेगळे रिटायरमेंट प्लॅन्स याबाबत सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तसेच पैसा पाणीला सव्वा लाख सबस्क्रायबर्स होण्यासाठी थोड्याच सबस्क्रायबर्सची गरज आहे सो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी ऐश्वर्या आणि आज मी तुम्हाला तिहेरी टॅक्स बचत करण्यासाठी एक समजावून सांगणार आहे युलिप म्हणजे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन बाबत आज मी तुम्हाला माहिती देणार आहे यामध्ये युलिप म्हणजे नक्की काय युलिप काम कसे करतात त्याचे फायदे काय युलिपमध्ये गुंतवणूक करून तुम्ही टॅक्स सेव्हिंग कसा करू शकता या विषयांवर सविस्तर माहिती देणार आहे शिवाय व्हिडिओच्या शेवटी PolicyBazaar.com डॉट कॉम या वेबसाईटवरून युरिप प्लॅन विकत कसे घेता येतील याचे प्रॅक्टिकल देखील करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक गोष्ट हा व्हिडिओ तुम्ही वन पॉईंट फाय एक्सच्या स्पीडनेही पाहू शकता लाइफ इन्शुरन्सचे अनेक प्रकार पण लाइफ इन्शुरन्सच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत त्यामध्ये युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजे युएलआयपी बद्दल हे तुम्ही ऐकलं असेल युएलआयपीचा लाँग फॉर्म होतो युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन यामध्ये तुम्ही जे इन्शुरन्स प्रीमियम भरता ते इन्शुरन्स कंपनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवते जसे जसे म्युच्युअल फंड वाढत जातील तशी तशी तुमचा इन्शुरन्सचे मूल्यही यामुळे वाढते कदी -कदी ते कमी शकते म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मध्ये एकत्र पैसे गुंतवणे इन्शुरन्स व गुंतवणूक यांचे कॉम्बिनेशन म्हणजे थोडक्यात युलिप विमा संरक्षण गुंतवणूक आणि कर बचत असा तिहेरी लाभ देणारी ही योजना आहे युलिप हा एक असा इन्शुरन्स आहे जो शेअर मार्केटशी संबंधित आहे युलिपच प्रीमियम म्हणून जमा केलेली रक्कम इन्शुरन्स कंपन्या दोन भागात विभागतात लहान आणि पहिल्या भागाची रक्कम बाजूला ठेवली आहे ही रक्कम विमा संरक्षण आणि ब्रोकरचे कमिशन इत्यादी खर्चासाठी वापरली जाते या रकमेचा दुसरा आणि मोठा भाग शेअर बाजारात गुंतवला जातो शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची पद्धत म्युच्युअल फंडासारखीच आहे शेअर बाजारात पैसे गुंतवले जात असल्याने बाजार वाढला की जास्त नफा आणि घसरण झाल्यास तोटा होण्याची शक्यता असते युलिपमध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे कोणते पहिला फायदा म्हणजे तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या रकमेचे लाईफ कवर घेऊ शकता सहसा बऱ्याचशा युलिप पॉलिसीमध्ये तुमच्या वार्षिक प्रीमियमच्या दहा पट लाईफ कव्हर तुम्हाला दिलं जातं मात्र तुम्ही कोणती पॉलिसी निवडली आहे कोणत्या कंपनीकडून हा प्लॅन विकत घेतला यावरून तुम्हाला वार्षिक प्रीमियमच्या अगदी चाळीस पट देखील कवर मिळू शकतं दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला तुमची गुंतवणूक कुठे करायची आहे याचं स्वातंत्र्य मिळतं तुम्ही एकतर इक्विटी फंडमध्ये किंवा डेट फंडात किंवा या दोन्हींचंही मिश्रण असणाऱ्या बॅलेन्स्ड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता इक्विटी म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना असेल की तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेता डेट फंड हे विविध डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करतात आणि बॅलेन्स्ड फंड हे इक्विटी आणि डेट फंडमध्ये समान गुंतवणूक करतात तुमच्या लाँग टर्म गोल्सनुसार आणि तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार युलिप तुम्हाला वेगवेगळ्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य देते उदाहरण द्यायचे झाले तर तुम्हाला जर मोठा कॉर्पस निर्माण करायचा असेल आणि त्यासाठी रिस्क घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करू शकता मात्र तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर नियमितपणे रिटर्न्स हवे असतील आणि कमी रिस्क हवी असेल तर तुम्ही डेट फंडात गुंतवणूक करू शकता बऱ्याच इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला इक्विटी आणि डेट फंड मध्ये स्विच करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देतात प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसी मध्ये एका वर्षात किती स्विच करता येतील याचं प्रमाण ठरलेलं असतं त्यापेक्षा जास्त वेळा स्विच करायचा असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला काही फी भरावी लागते गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला पार्शल करण्याची तरतूद यामध्ये आहे समजा तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही पैशांची गरज लागली तर तुम्ही युलिपमध्ये जमा झालेला निधी काही प्रमाणामध्ये विड्रॉ करून वापरू शकता याशिवाय काही इमर्जन्सी आली तर तुम्ही अशा प्रकारे पैसे काढू शकता युलिप पॉलिसी मधून अशा प्रकारे पैसे काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी लागत नाही म्हणूनच पार्शल ठरतो युलिप प्लॅन स्ट्रक्चर असे असते की तुमच्या वेगवेगळ्या गोल्सला ते अलाइन करता येते जसे की वेल्थ क्रिएशन रिटायरमेंट प्लॅनिंग मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक म्हणजे तुमच्या गोलनुसार तुम्ही प्लॅन निवडू शकता युलिपचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे यावर मिळणारे टॅक्स बेनिफिट्स युलिप मध्ये गुंतवणूक करून तुम्ही इन्कम टॅक्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्टच्या अंडर टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकता तुम्ही भरलेल्या प्रीमियम वर तुम्हाला सेक्शन एटी सी च्या अंडर बेनिफिट क्लेम करता येतो युलिप मध्ये जेव्हा तुम्ही इक्विटी आणि डेट यामध्ये या स्विचेस करता तेही तुम्हाला टॅक्स फ्री असतात युलिप टर्म संपल्यावर तुम्हाला जे मॅच्युरिटी बेनिफिट मिळतात ते सेक्शन दहा दहा डी अंडर टॅक्स फ्री असतात म्हणजे बघा तिहेरी टॅक्स बेनिफिट उपलब्ध आहेत हे hey, युलिप प्लॅन कसे काम करतात हे एका उदाहरणातून पाहूयात जेव्हा तुम्ही युलिप प्लॅनमध्ये गुंतवणूक करता त्यावेळेस इन्शुरन्स कंपनी तुम्हाला म्युच्युअल फंडासारखे युनिट्स देते म्हणजे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या पैशातून युलिप प्लॅनचे युनिट्स खरेदी करता या प्रत्येक युनिटसाठी एन ए व्ही म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू असते आणि ही व्हॅल्यू रोज जाहीर केली जाते ऋषिकेश नावाचा तीस वर्षाचा तरुण प्लॅन मध्ये वर्षाला पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक करतोय ही गुंतवणूक तो पुढची चालू आहे तर त्याचा युलिप प्लॅन कसा काम करेल ऋषिकेशची गुंतवणूक वर्षाला पन्नास हजार रुपये आणि त्याच्या दहा पट्ट्याचा लाईफ कव्हर म्हणजे पन्नास हजार गुणिले दहा एकूण पाच लाख रुपये ही झाली त्याची सम ऍशुअर वर्षाचे ॲडमिनिस्ट्रेशन आणि इतर चार्जेस समजा दोन हजार पाचशे रुपये म्हणजे एकूण वार्षिक इन्व्हेस्टमेंट पन्नास हजार वजा अडीच हजार म्हणजेच सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये या युलिप प्लॅनची सुरुवातीची एन ए व्ही समजा दहा रुपये आहे जर असं गृहित धरलं तर एकूण युनिट्स किती खरेदी झाले तर सत्तेचाळीस हजार पाचशे भागिले दहा म्हणजेच चार हजार सातशे पन्नास एवढे युनिट्स खरेदी होतील पॉलिसी सुरू असताना ऋषिकेशचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना पाच लाख रुपये किंवा एकूण फंड व्हॅल्यू यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढा बेनिफिट मिळेल पॉलिसी टर्म पूर्ण झाल्यानंतर देखील ऋषिकेश जिवंत असेल तर त्याला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून तोवर जमा झालेली फंड व्हॅल्यू बेनिफिट म्हणून मिळेल हे तुम्हाला समजावे म्हणून सोप्या भाषेत दिलेलं एक उदाहरण तुम्ही जेव्हा युलिप प्लॅन खरेदी कराल त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टींची अतिशय योग्य प्रकारे माहिती घेऊन मगच निर्णय घ्या आता तुम्ही म्हणाल की युलीपमध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे तुम्ही सांगितले ते कसे काम करतात हे सुद्धा सांगितलं पण सगळ्यात चांगला सर्वोत्तम युलिप प्लॅन मी कसा निवडू बघायला गेलं तर युलिप हे लाईफ इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्हींची सांगड घालणारं प्रोडक्ट आहे युलिपमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी आधी लक्षात घेतल्या पाहिजेत ते म्हणजे युलिप तुम्हाला लाईफ कवर देतं तुम्हाला फंड स्विच करण्याची मुभा देतं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची मुभा देतं आणि तुम्ही केलेली गुंतवणूक काही प्रमाणामध्ये विड्रॉ करण्याची सुद्धा मुभा देतं मग सर्वोत्तम युलिप प्लॅन निवडण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुमचे गोल्स काय आहेत म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे की मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करायची आहे हे अगोदर निश्चित करा आणि तुमच्या गोलवर आधारित तुमची इन्व्हेस्टमेंट किती असावी हे ठरवा याशिवाय वेगवेगळ्या वेग वे लुली प्लॅनमध्ये पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस फंड मॅनेजमेंट चार्जेस आणि आणखी काही इतर चार्जेस त्यांची तुलना करा वेगवेगळे वेग वे चार्जेस समजून घ्या आणि मग तुमच्यासाठी योग्य प्लॅन कोणता याची निवड करा कोणत्याही युलिप प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी त्या प्लॅनचा परफॉर्मन्स कसा आहे त्याची माहिती नक्की घ्या साधारणतः मागच्या तीन ते पाच वर्षांचा परफॉर्मन्स तुम्ही विचारात घेऊ शकता तुम्ही ज्या इन्शुरन्स कंपनीचा युलिप प्लॅन विकत घेतात त्यांचं सॉल्व्हन्सी रेशो नक्की चेक करा सॉल्व्हन्सी रेशो तुम्हाला कंपनी तुमचा इन्शुरन्स क्लेम स्वीकारेल अथवा नाही याबाबत माहिती देतो आय आर डी एम म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या नियमानुसार इन्शुरन्स कंपनीचा सॉल्व्हि रेशो हा कमीत कमी एक पॉईंट पाच असला पाहिजे तुम्ही युलिप प्लॅनची खरेदी करताना याची खात्री करून घ्या आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे याची खात्री करून घ्या युलिप प्लॅनचे वेगवेगळे प्रकार सांगायचे झाले तर ते पुढील प्रमाणे सांगता येतील पहिला प्रकार म्हणजे युलिप फॉर रिटायरमेंट ज्यामध्ये तुम्हाला रिटायरमेंट नंतर वापरण्यासाठी जो निधी लागणार आहे तो जमा करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करता दुसरा प्रकार म्हणजे युलिप फॉर वेल्थ क्रिएशन म्हणजे तुम्हाला आपली संपत्ती वाढवायची आहे किंवा एक मोठा कॉर्पस निर्माण करायचा आहे तर तुम्ही या प्लॅनची निवड करू शकता सहसा ज्या व्यक्ती त्यांच्या वयाच्या विसाव्या किंवा तिसाव्या वर्षामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य ठरू शकतो तिसरा प्लॅन म्हणजे युलिप फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन तुमच्या मुलांच्या शिक्षणाची तरतूद करण्याची एक वाट म्हणजे हा प्लॅन ठरू शकतो चौथा प्रकार म्हणजे युलीप फॉर हेल्थ बेनिफिट्स म्हणजे तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी आल्या तर त्या फेस करण्यासाठी तुम्हाला या युलिप प्लॅनचा फायदा होतो या चार प्रकारांखेरीज युलिप प्लान्सचे आणखीन दोन प्रकार त्याच्या डेथ बेनिफिट नुसार पडतात पहिला प्रकार म्हणजे टाईप वन युरिप प्लॅन्स ज्यामध्ये तुमच्या नॉमिनीला मिळणारा बेनिफिट हा तुमच्या पॉलिसीची सम ॲशोअर्ड किंवा फंड व्हॅल्यू यापैकी जी रक्कम मोठी असेल ती असतो एक उदाहरण बघूया समजा ऋषिकेश नावाच्या व्यक्तीने पन्नास लाख रुपये सम ॲशर्ड असलेला युलिप प्लॅन विकत घेतला त्याने एकूण सात वर्ष प्रीमियम भरलं आणि सात वर्षांनंतर त्याची फंड व्हॅल्यू तीस लाख रुपये झाली आहे जर ऋषिकेशचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला पन्नास लाख रुपये मिळतील कारण ही व्हॅल्यू फंड व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे आणखी एक प्रकार म्हणजे टाईप टू युलिप प्लॅन या प्रकारामध्ये जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर नॉमिनीला मिळणारा डेथ बेनिफिट हा पॉलिसीची सम ॲशोर्ड अधिक फंड व्हॅल्यू जेवढी असेल तेवढा असतो टाईप टू प्रकारचा युलिप प्लॅनचा प्रीमियर हा टाईप वन युनिप प्लॅनपेक्षा जास्त असतो याचेही एक उदाहरण बघूयात ऋषिकेश नावाच्या व्यक्तीने लाख कव्हर असलेली पॉलिसी घेतली त्याचा प्रीमियम त्याने सात वर्ष भरला आणि सात वर्षांनंतर त्याची फंड व्हॅल्यू तीस लाख रुपये आहे या केसमध्ये जर पॉलिसी होल्डर म्हणजे ऋषिकेशचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला एकूण पन्नास लाख अधिक तीस लाख असे ऐंशी लाख रुपये डेथ बेनिफिट म्हणून मिळतील युलिप प्लॅन मध्ये मिनिमम लॉक इन पिरियड हा पाच वर्षांचा असतो हेही लक्षात असू द्या मात्र मुळात युलिप प्लॅनचा हेतू हा लाँग टर्म वेल्थ क्रिएशन असल्यामुळे हे प्लॅन कमीत कमी पंधरा वर्ष तरी सुरू ठेवावेत युलिप प्लॅन मधून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे कमवावेत हे आता आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर केली पाहिजे त्यामुळे तुमचा पैसा वाढवण्यासाठी आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळण्यासाठी मदत होते याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये लवकर लाईफ कवर उपलब्ध होतं युलिपमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती सातत्याने करत राहिलं पाहिजे तुम्ही जर ही आर्थिक शिस्त अंगी बाणवली तर काही कालावधीनंतर तुम्ही एक चांगला कॉर्पस निर्माण करू शकता तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही इक्विटी डेट किंवा बॅलन्स्ड फंड मध्ये गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार त्यामध्ये वेळोवेळी करू शकता म्हणजे कंडिशन कशी आहे त्यानुसार चांगले रिटर्न मिळवण्याची क्षमता तुम्हाला युली प्लॅन देतात मार्केट अस्थिर असतं त्यावेळेस तुम्ही कमी रिस्क असलेल्या डेट फंड मध्ये गुंतवणूक करू शकता आणि जेव्हा मार्केट फेवरेबल असतात त्यावेळेस तुम्ही इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक नक्की करू शकता तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त रिटर्न मिळावेत म्हणून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ वेळोवेळी रिन्यू केला पाहिजे त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे तुमच्या गुंतवणुकीचा ट्रॅक ठेवला पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवणं तुम्हाला शक्य होतं वेळोवेळी मॉनिटरिंग केल्यामुळे तुम्ही गरज पडल्यास तुमचे इन्व्हेस्टमेंट वाढवू शकता किंवा फंडाची अदलाबदल करू शकता आणि जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवू शकता युलिपमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला दीड लाखांपर्यंत डिडिक्शन प्रत्येक वर्षाला मिळतं याशिवाय तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून मिळालेली रक्कम देखील टॅक्स फ्री असते या टॅक्स बेनिफिटमुळे तुमचे ओव्हरऑल रिटर्न्स जास्तीत जास्त असतात युलिप खरेदी करण्याबाबत काही गैरसमज देखील आहेत पहिला गैरसमज म्हणजे युलिप अतिशय महाग असतात तसं पाहता युलिपमध्ये तुम्ही किती गुंतवणूक करायची याचा संपूर्ण निर्णय तुमच्यावर असतो तुम्ही तुमची प्रीमियम अमाऊंट किती ठेवायची हे सुद्धा ठरवू शकता त्यामुळे तुम्ही सुरुवातीला छोट्या सुरुवात करून हळूहळू ती वाढवत नेऊ शकता युलिपमध्ये गुंतवणूक करताना लागणारे चार्जेस जे आहेत ते सुद्धा तितकेच जास्त नाहीत बरेचसे युलिप प्लॅन तुम्हाला प्रीमियम साठी कुठलेही चार्जेस लावत नाही शिवाय पॉलिसी ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस किंवा मॉर्टॅलिटी चार्जेस हे तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळेस परत केले जातात युलिप बद्दल एक आणखी गैरसमज म्हणजे युलिप अतिशय धोकादायक बघायला गेलं तर हे संपूर्णपणे तुमच्यावर आणि तुम्ही कोणते फंड निवडले आहेत यावर अवलंबून असतं इक्विटी फंडात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला रिटर्न जास्त मिळतात मात्र तिथे रिस्क देखील जास्त असते तुम्हाला जर कमी रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही डेट फंडामध्ये किंवा बॅलन्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता तुमची गुंतवणूक कुठे करायची याचे पूर्ण स्वातंत्र्य तुमच्याकडे असते युलिपबद्दल आणखी एक गैरसमज म्हणजे युलिप फ्लेक्झिबल नसते याआधी सांगितलं त्याप्रमाणे युलिपमध्ये तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता तुमचं प्रीमियम आणि त्याची फ्रिक्वेन्सी कशी असावी म्हणजे मंथली की हाफ इयरली की इयरली याचे पूर्णपणे स्वातंत्र्य तुमच्याकडे असते या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला पॉलिसी बजार डॉट कॉम या वेबसाईटवरून युलिप प्लॅन विकत कसा घ्यावा हे समजावून सांगणार आहोत तर तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये स्क्रीनवर दिलेली वेबसाईट टाईप नाव आणि फोन नंबर जाईल ते इंटर करा आणि व्ह्यू प्लॅन्स या बटनावर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे विचारलं जाईल ते सिलेक्ट करा तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता ते देखील विचारलं जाईल तेही सिलेक्ट करा हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे युली प्लॅन्स दिसतील तुम्हाला महिन्याला करायची गुंतवणूक किती ठेवायची किती काळासाठी गुंतवणूक करायची आणि किती वर्षांनंतर गुंतवणूक काढून घ्यायची हे पर्याय तुम्ही डाव्या बाजूला सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लॅन तुम्हाला दिसतील या प्लॅन्समधून तुम्ही तुम्हाला जो प्लॅन सोयीस्कर आहे तो विकत घेऊ शकता अर्थातच पॉलिसी बाजार तुम्हाला त्यांच्या एजंट बरोबर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देते तुम्हाला जर प्लॅन निवडण्यामध्ये मद त्यांची मदत हवी असेल तर पॉलिसी बजारच्या एजंटकडून तुम्ही फोन कॉल रिक्वेस्ट करू शकता त्यानंतर हे एजंट तुम्हाला फोनवर वेगवेगळ्या प्लॅन्स त्यांची वैशिष्ट्ये त्यांचे रिटर्न्स त्यांचे वेगवेगळे चार्जेस याबाबत सविस्तर माहिती देतील ही माहिती घेतल्यानंतर तुम्ही कोणत्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची असा निर्णय घेऊ शकता इन्शुरन्स सिरीजला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला कोणत्या विषयावरील व्हिडिओ पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा आणि बेल आयकॉनवर आताच क्लिक करा सो कोणताही व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पाणी